आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे. भाऊ, आज राज्यसभेतून मोदींनी काँग्रेसवरती आलोचना केली आहे. मोदी असं म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीनं असं म्हटलं आहे की काँग्रेस आरक्षण विरोधी होती, गरिबांना आणि ओबीसींना आरक्षण देण्यासाठी काँग्रेस तयार नव्हती असं म्हटलं आहे. असं आहे, नेहरूचं नाव घेतल्याशिवाय या देशाच्या पंतप्रधानांना, भारतीय जनता पक्षांना झोपच लागत नाही. कारण नेहरूचा विकास रोज यांच्या डोळ्यात खुपतो आहे. नेहरूंनी जे संघर्ष केला आहे, 10-10 वर्ष जेलात घालवलेत, त्यांच्या कुटुंबांनी घालवलेत, हे यांना इतिहास वाचत नाहीत. आणि नवा इतिहास त्यांनी लोकांच्या पुढे मांडण्याचा, जो कधी इतिहासच घडला नाही तो मांडण्याचा हा प्रयत्न आहे. राहिलाय, जर काँग्रेस आरक्षणाविरुद्ध होती तर इतके वर्ष नरेंद्र मोदी या देशात पंतप्रधान होण्याच्या पूर्वीपर्यंत या देशातलं आरक्षण टिकलं असतं का? बाबासाहेबांना संविधान समितीचा अध्यक्ष काही भाजपानी नेमलं होतं काय? की बाबासाहेबांची निवड भारतीय जनता पक्ष आणि RSSनी केली होती, ही निवड केली होती ती काँग्रेसनी केली. बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांचा दूरदृष्टीपणा, बाबासाहेबांचा शोषितांच्या प्रति असलेला जो दृष्टिकोन होता की त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका, आणि म्हणूनच काँग्रेसनी बाबासाहेबांना संविधान समितीचा अध्यक्ष नेमला आणि संविधान त्यांच्याकडून निर्माण करून घेतला. या संविधानाने हे आरक्षण दिलं आहे. त्यावेळेस सरकार काही RSS आणि भाजपची नव्हती. आणि हे काहीतरी सांगून सत्ता पायाखालची जाती आहे म्हणून याला नेहरूंच्या नावाने काहीतरी खोटा इतिहास सांगून आपण आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न या देशाचे पंतप्रधान करत आहेत, भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहे. कुठेतरी काँग्रेसची पडझड होत आहे, नेते तुटत आहे असंही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी. नाही, ED आणि CBI बाजूला चाललं तर कोणीच तुटणार नाही. तुम्ही सत्ताधाऱ्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये लावून अडकवून जर तुम्ही त्या केंद्रीय एजन्सीचा वापर करत असाल आणि नेते तुटत आहेत म्हणून सांगत असाल, तर उद्या CBI आणि ED दुकान बंद करा. कोणता पक्ष तुटतो हे भविष्यात तुम्हाला दिसेल. काँग्रेसच्या काळात नक्षलवाद फार मोठ्या प्रमाणात वाढला होता असं देखील नरेंद्र मोदी म्हटले. नाही, आता 10 वर्ष काय करतायत मग? सत्ता तर 10 वर्ष केंद्रातली त्यांच्या हातात आहे. नक्षलवाद जर वाढला होता आमच्यात याच्यात तर आता कमी का नाही झाला? मग कमी झाला असेल तर तुमचं यश आहे. तर हे जे काही गारवाया होत आहेत याला जबाबदार कोण आहे? बघा, हे सगळी पापं काँग्रेसवर ढकलणं आणि आपलं अपयश झाकणं एवढंच त्यातून निष्कर्ष निघतो आहे. तर हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.